राज्यात 21 मेला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीत कोणाकोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता असताना आता राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांची नावं जवळपास निश्चित झाल्याचं समोर येत आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीची नावंही निश्चित झाल्याचं कळत आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोरे यांची नावं यापूर्वीच निश्चित झाली आहेत, तर आता काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार ठरायचे आहेत. दुसरीकडे काँग्रेस 2 जागांसाठी आग्रही असल्याचं देखील समोर आलं होतं. महाविकास आघाडीनं 6वा उमेदवार देखील उभा करावा अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू असताना आता काँग्रेसनं 2 जागांसाठी हट्ट केला तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. सध्याचं संख्याबळ पाहता भाजपाचे 105 आमदार असल्यामुळं 34 जागा त्यांना मिळू शकते, पण त्यासाठी त्यांना काही अपक्ष आमदारांची मदत घ्यावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.